नागपूरच्या देशपांडे सभागृहात आम आदमी पार्टीचा भव्य पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा पार पडला, तर यावेळी अनेक युवा राज्य समितीचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. आम आदमी पार्टीचा भव्य पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा पार पडल्यावेळी महाराष्ट्र प्रभारी श्री दीपक सांगला, राज्य संयोजक श्री रंगा राजचुरे, राज्य संघटन मंत्री श्री विजय कुंभार, राज्य सचिव श्री धनंजय शिंदे, विदर्भ संयोजक श्री देवेंद्र वानखेडे, राज्य कोषाध्यक्ष श्री जगजित सिंग, विदर्भ संघटन मंत्री श्री नितीन गवळी, विदर्भ सचिव अविनाश श्रीराव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी प्रामुख्याने राज्य आयटी प्रमुख श्री अशोक मिश्रा, राष्ट्रीय परिषद सदस्य श्री अमरीश सावरकर, नागपूर संयोजिका कविता सिंगल, नागपूर संघटन मंत्री शंकर इंगोले, नागपूर सचिव भूषण ढाकुलकर, नागपूर उपाध्यक्ष डॉ जाफरी व राकेश उराडे, ऍडव्होकेट भोयर, नागपूर ग्रामीण संघटन मंत्री प्रताप गोस्वामी, नागपूर ग्रामीण सचिव ईश्वर गजबिये, युवा राज्य समिती सदस्य कृतल आकरे प्रामुख्याने उपस्थित होते. आम आदमी पार्टी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी सगळ्या जगांवर लढणार आहे. आम आदमी पार्टी शिक्षण, आरोग्य, पाणी व भ्रष्टाचार हे मुद्दे प्रामुख्याने घेऊन येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत लोकांपर्यंत जाणार. दिल्ली सरकारचे मॉडेल हे समोर ठेवून महानगरपालिकेच्या धोरणांची रचना आम आदमी पार्टी करणार. आम आदमी पार्टीचा ध्येय लोकांच्या मूलभूत सेवांना विश्वस्तरीय पद्धतीने वितरित करणे आहे. आम आदमी पार्टी नागपूर हे दिल्लीच्या राज्य सरकारसारखे महानगरपालिकेचे मॉडेल नागपूरमध्ये तयार करेल. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट.